धुळ्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा पाऊस झालाय. गारपिटीचा रस्त्यावर आणि गावात खच पडल्याचं पाहायला मिळालं. जवळपास तासभर शहरात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका बसल्याचं देखील पाहायला मिळालं. जवळपास तासभर हा गारपिटीचा पाऊस पडल्यामुळं आता या गारपिटीमुळं अनेक पिकांना देखील याचा फटका बसणार आहे. धुळ्यामध्ये आपण पाहतोय गारपिटीचा पाऊस झाला. जवळपास तासभर सतत हा पाऊस झाला, त्यामुळे काही पिकांना आता याचा फटका बसणार आहे. रस्त्यावर आणि गावामध्ये आपण पाहतोय गारांचा अक्षरशः खच पडल्याची ही दृश्य आपण पाहतोय. अनेक पिकांना आता या गारपिटीचा मोठा फटका बसणार. भूषण अहिरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. भूषण, अनेक पिकांना देखील आता या गारपिटीचा फटका बसलेला आहे, काय अपडेट्स? नक्कीच अत्यंत भयंकर ही अशी गारपीट होती, कारण दुपारपासून सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, परंतु दुपारनंतर अचानक साक्री तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण झालं आणि त्यानंतर हळूहळू पावसाला सुरुवात झाली. त्यातच काही वेळातच गारपिटीने मोठ्या प्रमाणात काही भागांना मोठ्या प्रमाणात झोडपलं आहे. अक्षरशः बर्फाचा खच हा ठिकठिकाणी लागल्याचे देखील बघायला मिळाले. यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, त्यानंतर कांदा पीक असेल, या प्रामुख्याने या पिकांना या सर्व गारपिटीचा फटका बसलेला आहे. भूषण, या संदर्भात काही हवामान तज्ञांकडून हवामान विभागाकडून आधीच इशारा देण्यात आला होता का आणि कुठल्या प्रमुख पिकांचं नुकसान झालंय? नक्कीच हवामान विभागातर्फे यापूर्वीच गारपीट होईल असं नाही, परंतु बऱ्यापैकी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, परंतु त्यानंतर आता दुपारनंतर हा जो पाऊस झालेला आहे यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, त्याचबरोबर कांदा पीक असेल, या प्रमुख पिकांना हा मोठा फटका बसलेला आहे. अक्षरशः गावाची पिकं ही शेतामध्ये आडवी झालेली बघायला मिळत आहे. निश्चितच धन्यवाद भूषण या सविस्तर माहितीसाठी. धुळ्यात गारपिटीचा जवळपास तासभर हा पाऊस झालाय, त्यामुळं अनेक पिकांना आता याचा मोठा फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे.